एक वाघ होता, त्याला जादूविद्या येत होती, तिच्यामुळे त्याला आपले रूप बदलता येईल. कधी माणूस व्हावे, कधी पक्षी, कधी किडा मुंगी, असे त्याची चाले. या वाघाला ब्राह्मणाच्या घरचे जेवण फार आवडे आणि म्हणून ब्राह्मणाचे रूप घेऊन तो अन्नछत्रात नेहमी जेवायला जायचा. एक दिवस त्या अन्नछत्रात जेवित असताना दुसऱ्या ब्राह्मणांचे तोंडून त्याने ऐकले की गावात एक ब्राह्मण राहतो, त्याची मुलगी फार सुंदर आहे, तिला आपल्या इतका देखणा मनुष्य भेटलेला नाही, म्हणून ती अजून लग्न करत नाही. वाघाने हे ऐकले व त्या मुलीशी लग्न करायचे ठरवले. जन्मभर ब्राह्मणी तऱ्हेचा स्वयंपाक आपल्या घरात व्हायची नामी युक्ती त्याने शोधून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी घाटावर अतिशय देखण्या ब्राह्मण तरुणाचे रूप घेऊन तो पोथी वाचत बसला. ब्राह्मणाची मुलगी पाणी भरायला व धुनी धुवायला आली होती. तिला हा माणूस फार आवडला, त्याच्याशी लग्न करायला मिळाले तर किती छान होईल असा विचार तिच्या मनात आला. वाघालाही तेच हवे होते. लगेच दोघांची मैत्री जमली, लग्नाच्या गोष्टी झाल्या. त्याला घेऊन ती घरी आली. तिच्या बापाला बिनहुंड्यात जावई मिळतो आहे हे पाहून फार आनंद झाला. त्याने त्याच्या कुळगोताची फारशी चौकशी न करता लग्न ठरवले. त्याने इतकेच विचारले, तुम्ही कुठे राहता? त्या तिकडे जंगलाच्या बाजूला, वाघाने उत्तर दिले. वाघाने लग्नाची निकड लावली, लगेच मुहूर्त ठरून लग्न झाले. वाघाने ब्राह्मणी जेवणावर ताव मारला, मग 2-4 दिवसांनी बायकोला घेऊन तो घरी यायला निघाला. वाट जंगलातून होती, कितीतरी मैल चालून झाले. ती मुलगी अगदी थकली, वाटेत एक सुरेख तळे लागले, तिथे बसून पाणी प्यावे व विश्रांती घ्यावी असे तिला वाटले. पण बसण्याची गोष्ट काढताच वाघ गुरगुरत म्हणाला, याद राख बसलीस तर मग माझं खरं स्वरूप तुला दाखवतो बघ. नवऱ्याचे हे जरबेचे भाषण ऐकून ती घाबरली व चपापली. या माणसाचे काहीतरी रहस्य असावे असे तिला वाटले. ती मुकाट्याने त्याच्याबरोबर चालू लागली. पुढे दुसरे तळे लागले, तहान अनावर झाली. ती पाणी प्यायला वाकली. तोच आता दाखवतोस तुला माझं खरं स्वरूप बघ तर, असे त्याने म्हटले व माणसाचे रूप टाकून देऊन वाघाचे पूर्वरूप धारण केले. एवढेच नव्हे तर तो तिला म्हणाला, ऐक माझं, मी माणूस नाही, वाघ आहे. माझ्याशी तुझी लग्नगाठ पडली आहे, मुकाट्यानं माझं ऐक, नाहीतर तुला खाऊन टाकेन. पाण्याची ओंजळ तशीच टाकून थरथर कापत ती मुलगी उठली व मुकाट्याने त्याचे मागोमाग चालू लागली. वाघाचे घर आले. बाहेर मोठाले 6 रांजण पडले होते. ते तिला दाखवत वाघ म्हणाला, बघ, रोज हे 6 रांजण स्वयंपाक करून भरून ठेवले पाहिजेस. तुला लागेल तेवढं सामान मी आणून देईन. मग तो बाहेर गेला. डाळ, तांदूळ, भाजी, मांस वगैरे जिन्नस त्यांनी भरपूर घरी आणले. हे सारं आजच्या पुरतं, उद्या दुसरं आणीन, तो म्हणाला आणि फिरून बाहेर गेला. त्या मुलीने तेवढा सारा स्वयंपाक केला आणि ते रांजण भरून ठेवले. वाघ दुसऱ्या दिवसाची सामग्री घेऊन घरी आला, यथेच्छ जेवला व झोपी गेला. वाघाच्या भीतीने रोज मरेमरेस्तवर स्वयंपाकाचे काम करून ती मुलगी अगदी रोड झाली. रात्रदिवस काम आणि वर वाघ खाईल का ही धास्ती. असे वर्ष गेले आणि भरीला भर म्हणून तिला मुलही झाले. ते तरी माणसासारखे व्हावे, पण नाही, ते झाले वाघासारखे. तेही असेच खादड आणि भयंकर होते. त्याचे त्रासही तसंच बेसुमार होता. या दोघांच्या तडाख्यात आपली धडगत नाही हे पाहून तर वाघाची बायको फारच दुःखी झाली. ती वाघाच्या त्या घरात अगदी कंटाळली. इतकी
की दळण कांडळ करताना तिला रोज रडू यायची. एकदा ती अशीच रडत असताना एक कावळा तिकडे आला. त्याने तिला विचारले, बाई बाई तू का रडतेस? मुलीने आपली सारी हकीकत कावळ्याला सांगितली. ती ऐकून कावळाही रडू लागला व म्हणाला, तुला या वाघाच्या तडाख्यातून सोडवायला जे जे करावं लागेल ते मी करीन. ठीक आहे तर मग मी माझ्या भावांसाठी पत्र लिहून तुझे गळ्यात बांधते, तेवढं त्यांना पोहोचव म्हणजे झालं, ती म्हणाली. मग एका पानावर तिने आपली सारी हकीकत लिहिली व भावांना वाघापासून आपली सुटका करण्याची विनंती केली. ते पान तिने कावळ्याच्या गळ्यात बांधले. कावळा उडाला. ते पत्र त्याने तिच्या भावांना दिले. पत्र वाचून भावांना दया आली. ते तिघेही तिची सुटका करण्यासाठी निघाले. आईला त्यांनी तहान लाडू भूक लाडू करून देण्यासाठी सांगितले. घरात अन्न नव्हते. आईने मातीचा मोठा लाडू बांधला व भाताची शिते चिकटवली व तो लाडू त्यांना बांधून दिला. तो घेऊन ते तिघे निघाले. वाटेत तळ्याकाठी ते जेवायला बसले. लाडू फोडतात तो आत सारी माती भरलेली. मग भूक शमवण्यासाठी ते तळ्याचे पाणी पीत सुटले. सारे तळे त्यांनी पिऊन आटवले व ते पुढे चालले. मोठ्या भावाने एक झाड तोडून खांद्यावर घेतले. मधल्याने एक मुंगी उचलून घेतली व धाकट्याने एक गाढव घेतली. तिघे भाऊ आपल्या बहिणीच्या घरी आले. वाघ बाहेर गेला होता. वाघाचा बच्चा निजलेला होता. त्यांना पाहून बहिणीला फार आनंद झाला. वाघाची यायची वेळ झाली होती. तेव्हा तिने त्यांना वरच्या माळ्यावर लपून राहायला सांगितले. वाघ आला व जेवायला बसला. जेवता जेवता तो म्हणाला, मला माणसांचा वास येतो आहे. हो, माझे भाऊ आले आहेत घरी. फार जबरदस्त आहेत ते. तुम्हाला मारतील सुद्धा. मीच त्यांना वर कसंबसं बसवून घेतलं आहे असं म्हणून वाघ जेवू लागला. इतक्यात वर काय गमत झाली माहीत आहे? तळभर पाणी त्या तिघा भावांनी ढोसलं होतं. ते आता ढसाढस बाहेर पडलं. त्यांनी मुतून सारं घर भरून टाकलं. ओटीवरही पूर आला. हे ग काय इतके तुझे भाऊ मुततात? घेतो त्यांची खबर आता, असे म्हणून वाघ माळ्यावर गेला. दार बंद होते. अहो मेहुणे, तुमचं तोंड तरी दाखवा की. भावांनी गाढवाचे डोके खिडकीतून बाहेर काढले. अरे बापरे, असा माणूस मी जन्मात पाहिला नव्हता. बरं दुसरे मेहुणे, तुमचे पाय दाखवा पाहू. भावांनी झाडाचा बुंधा दाराच्या फटीतून दाखवला. अरे बापरे, असा पाय माणसाचा असतो हे मला माहीतच नव्हतं. बरं तिसरे मेहुणे, तुमचा आवाज ऐकवा पाहू. मग त्या भावांनी मुंगी गाढवाच्या कानात सोडली. त्याबरोबर हो हो करून गाढव ओरडले. तेव्हा वाघाची त्रेधा तिरपीट उडून गेली. नको रे बाबा, बायको म्हणते त्याप्रमाणे हे खरंच माझा जीव घेतील, असे म्हणून वाघाने धूम ठोकली. ते भाऊ माळ्यावरून खाली उतरले. बहिणीने जेवायला वाढले. घाईघाईने जेवून ते म्हणाले, ताई चल आता वाघ घरी यायच्या आत. लगेच तिने आपल्या निजलेल्या बच्च्याला ठार मारले आणि त्याचे तुकडे चुलीवर टांगून ठेवले. मग पुढचे दार बंद करून मागच्या दाराने ती भावाबरोबर निघाली व लवकर बापाच्या घरी पोहोचली. इकडे थोड्या वेळाने वाघ परत आला. पुढचे दार बंद पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग तो मागच्या दाराने घरात शिरला. पण तो पाहतो तर घरात कोणी म्हणता कोणी नाही. स्वयंपाकघरात मांसाचा खमंग वास येत होता. चुलीतल्या निखाऱ्याची धग लागून वाघाच्या पोराचे मांस खमंग भाजले जात होते. आपल्या मुलाची अशी दशा पाहून वाघ भयंकर खवळला. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने ओळखले की आपली बायको भावांच्या बरोबर माहेरी पळाली. लगेच फिरून ब्राह्मणाचे रूप घेऊन तो सासऱ्याच्या घरी आला व म्हणाला, माझी बायको कुठे आहे? मी तिला न्यायला आलो आहे. सासऱ्याने त्याला या बसा म्हटले. मेहुणे म्हणाले,
अगोदर तेल लावून आंघोळ करा, जेवा, मग भेटेल बायको. त्यांनी अंगणातल्या कोरड्या विहिरीवर कुसकी लाकडी टाकली व वरती एक सुंदर चटई अंथरली. जवळ तेलाची वाटी ठेवली. आपण तेल लावायला उभे राहिले. वाघ ते चटईवर जाऊन बसायचा अवकाश. ती लाकडे मोडली व वाघ विहिरीत पडला. लगेच फावडे घेऊन भावांनी त्याला जिवंत गाडून टाकले व बहिणीची त्याच्यापासून त्याच्या त्रासापासून कायमची सुटका केली. वाघाच्या बायकोने त्याच्या नावाने त्या ठिकाणी तुळस लावली व रोज तिला पाणी घालून तिची पूजा करू लागली. तुम्हालाही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.